नमस्कार मित्रांनो, पेट लवर प्रसाद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण जेव्हा कोंबडी अंड्यावर बसवतो त्यानंतर अंडे हॅचिंग झाल्यावर म्हणजे पिल्ले निघाल्यावर जेव्हा त्या पिल्ल्यांना आपण आपल्याला ठेवायसाठी जागा नसते तर अशा प्रकारे तुम्ही जर पिंजरा बनवला तर तुमचं जे फार्म आहे म्हणजे सक्सेस राहील. कारण की लहान पिल्ल्यामध्येच आपला जास्तीत जास्त प्रॉफिट असतो. जर आपण लहान पिल्ले जर चांगल्या प्रकारे त्यांची काळजी नाही घेतली तर लहानपणीच ते मरतात आणि त्यानंतर म्हणजे आपलं भारी खूप भारी प्रमाणात नुकसान होऊ शकते. यामध्ये मित्रांनो, तुम्ही पिंजरा जर बघू शकता की बारीक जाळीमध्ये हा पिंजरा बनवलेला आहे, जेणेकरून पिल्लू पिंजऱ्याच्या बाहेर येऊ नाही शकेल आणि त्यानंतर इतर घातक प्राणी कोणता पण त्या पिल्ल्यांना त्रास देऊ न शकेल अशा प्रकारे हा पिंजरा बनवलेला आहे. यामध्ये मित्रांनो, यांना गव्हाचा चुरा, मक्याचा चुरा असा हा खायसाठी दिला जातो. हे गावठी कोंबडी आहे मित्रांनो, यांनी हे पिल्ले काढलेली होती. यामध्ये मित्रांनो कमीत कमी 12 ते 15 पिल्ले आहेत. जर अशा प्रकारे जर तुम्ही पिंजरा बनवून जर योग्य प्रकारे कुक्कुटपालन सुरू केलं किंवा असेल तर तुम्हाला माहीतच असेल की नुकसान जास्तीत जास्त घातक प्राणी जे आहे ते कोल्हा, मुंगूस, मांजर वगैरे तेच नुकसान, भारी नुकसान पिल्ल्यांचं करत असते. तर यातच तुम्हाला थोडंफार जर तुम्ही लक्ष दिलं पिंजरा वगैरेकडे तर तुमचं चांगलं जे प्रॉफिट आहे ते होऊ शकेल. आणि मित्रांनो, सहसा 1 ते 1.5 महिना पिल्ल्यांना पिंजऱ्यामध्ये बंदच ठेवावे, जेणेकरून पिल्ल्यांना कोंबडी खाणं वगैरे शिकून टाकते आणि घातक प्राणी आला तर कसं लपायचं हे शिकून टाकते. नंतर तुम्ही थोडं त्यांना फ्री रेंजमध्ये सोडत तुम्ही पूर्ण सेट करा. मित्रांनो, जेव्हा पिल्ले नाजूक असते जसे हॅचिंग झाले तर आपण 1-2 दिवस बंद करून लगेच सोडतो, तर असं जर केलं तर काही पिल्ले नुकसान पण होऊ शकते. जसं काही पिल्ले घातक प्राणीच्या तोंडी लागू शकते किंवा मग त्यांच्या झपाट्यामध्ये आले तर ते मरू पण शकतात. जोपर्यंत ते छत्रे होत नाही पिल्ले, जसं हुशार होत नाही पिल्ले, तोपर्यंत तुम्ही त्या पिंजऱ्यांच्या बाहेर त्यांना सोडूच नका. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला गावठी कोंबड्यांसोबतच जर डीपी क्रॉस वगैरे तुम्ही कोंबड्या ठेवल्या तर त्या पण तुमचा चांगला प्रॉफिट होऊ शकतो. कारण की गावठी कोंबड्या ज्या आहे त्या जास्त जर खुडूक होतात आणि अंडे पण देतात, आणि जे डीपी क्रॉस कोंबड्या आहेत त्या खुडूक होत नाहीत, फक्त अंडेच देतात. तर यामध्ये मित्रांनो, जर तुमचं अंड्याचं सेलिंग वगैरे चांगलं होत असेल तर तुम्ही डीपी क्रॉस कोंबड्या पण ठेवू शकता, जेणेकरून अंडे ते डीपी क्रॉसचे जे अंडे आहे ते विकू शकता आणि गावठी कोंबडी जी आहे त्याचे अंडे तुम्ही बसून पिल्लार काढू शकता. म्हणजे तुमचं दोन्ही साईड जे आहे ते प्रॉफिटमध्ये काम येईल. जसं तुम्ही अंडे जर विकले आणि त्या पैशात जर दाणे आणून त्या कोंबड्यांना इतर कोंबड्यांना चारले तर त्यामध्ये तुमचं फार्म चांगलं सेट होईल आणि नफा पण तुम्हाला चांगला मिळेल. फक्त तुम्हाला एकच काळजी घ्यायची आहे की जे कोंबड्या आहे ते फ्री रेंजमध्ये सोडाव्या लागेल, जेणेकरून फीडोवरचा जो कॉस्ट आहे तो कमी होईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळेल. आणि लहान लहान 2-4 पिंजरे बनवून तुम्ही ते लहान पिल्ले त्यांच्यात ठेवू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.